4 लाखाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. मात्र चाकण पोलिसांनी चौघांना 24 तासात अटक केली. चाकण परिसरातील खंडणीसाठी अपहार करणाऱ्या सराई 4 गुन्हेगारांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेले 2 आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. या घटनेत टोळक्याने बळजबरीने घेतलेली काही रोख रक्कमही चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहे. आरोपी चेतन शिवाजी राऊत, दिशांत अशोक केळकर, सौरभ प्रकाश इंगळे आणि गणेश प्रकाश नाईक अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. पिंपरी चिंचवडच्या चाकणमध्ये तरुण युवकांनी केलेल्या थरारक घटनेने खळबळ उडाली आहे. दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी चाकणमधील एका व्यापाऱ्याला अज्ञात इसमांनी अडवून त्याचं अपहरण केलं होतं आणि त्याचं अपहरण करून त्याला लांब त्याच्या माहिती नसलेल्या क्षेत्रात घेऊन जाऊन त्याच्याकडून पैसे, त्याच्या डोळ्याला पट्टी वगैरे बांधून त्याला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याच्याकडून पैसे काढून घेतले, त्याच्याजवळ जेवढे पैसे होते ते पैसे काढून घेतले. पैसे काढून घेतल्यानंतर त्याच्या घरी फोन करून अजून पैशासाठी मागणी केली होती, परंतु त्याला पैसे न भेटल्यामुळे त्यांनी परत त्याला 1 दिवसानंतर आणून परत चाकणमध्ये सोडलं होतं. तर त्या व्यापाऱ्याने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर आम्ही त्या जो सस्पेक्टेड नंबर होता त्या नंबरवरून आरोपीचा शोध लावला, संशयित आरोपीचा शोध घेतला. संशयित आरोपीकडे शोध घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. त्याला तपासादरम्यान तो सुरुवातीला उडवडीची उत्तर देत होता, नंतर सखोल तपास केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्यासोबत इतर जे आरोपी होते त्या आरोपींचा त्याने ठाव ठिकाणा सांगून त्यांचा पत्ता सांगितला. त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं, सर्व आरोपींना अटक केली. आता पुढील तपास चालू आहे.